ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। चंदगड तालुक्यातील तेऊरवाडी येथे भातरूप लावणीसाठी संपूर्ण गावातील ग्रामस्थांनी सहभाग घेतल्याने 5 एकर क्षेत्रावरील लागण 3 तासातच संपली। 500 ग्रामस्थ आले धावून आणि तेऊरवाडीची भातरोपण गेली संपूर्ण। अशा या आगळ्या वेगळ्या भातरोपाची चंदगड तालुक्यात जोरदार चर्चा चालू आहे। जे गाव करेल ते राव काय करेल याची प्रचिती तेऊरवाडीकरांनी या श्रमदानातून दाखवून दिली। येथील श्री ब्रह्मदेव देवस्थान कमिटीच्या ताब्यात जवळपास 5 एकर हुलकाई देवीचे शेत आहे। यापूर्वी हे शेत खंडाने विविध शेतकऱ्यांना दिले जात होते, पण सध्या या परिसरात गव्याच्या वाढता वावर, शेतीचा वाढता खर्च व शेत मजुरांची कमतरता यामुळे शेत करण्यास कोण तयार होत नाही। यानंतर देवस्थान कमिटीने गावच्या श्रमदानातून ही शेती करण्याचा गतवर्षी निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली। आज पुन्हा गावामध्ये पालक करून संपूर्ण गावातील प्रत्येक घरोघरी स्त्री पुरुष युवक यांच्या सहकार्यातून रोप लागण करण्यात आली। यासाठी बैलांनी चिखल करण्यात आला, काहींनी रोप काढली, काहींनी भाताच्या पेंड्या पुरवल्या, दोघ तिघांनी वरखत टाकले, काहींनी शेतात पाणी पुरवठा करण्याचं तर महिलांनी तरू काढून तिची लागण करण्याचं काम केलं। एकमेकाच्या सहकार्यातून पारंपरिक गीते गायन करत 3 तासात रोप लागण संपवण्यात आली। एकीचे बळ हे सर्वश्रेष्ठ असल्याचं या घटनेतून दिसून आलं। शेवटी एकत्रितपणे मांसाहारी व शाकाहारी जेवणावर ताव मारण्यात आला। परंपरा होती। पावणेर म्हणजे कोणतेही कुणाचेही काम गावातील ग्रामस्थांनी जाऊन विनामूल्य करणं। फक्त याचा मोबदला म्हणून ज्याच्या घरी ज्याचं काम आहे त्याने सायंकाळी जेवण देण्याची प्रथा होती। यामध्ये बैलांनी शेतजमीन बसवणे, गवत कापणे, आणणे, मळणे, शेणकीट कालवणे, खत वडवणे, घर बांधणे, लाकडे आणणे आदी कामे विनामूल्य केली जात होती। पण आता माणुसकी संपत असताना सर्वच कामांमध्ये पैशाची देवघेव होते, त्यामुळे पावणेर हा प्रकार बंद पडला। पण तेऊरवाडीकरांनी आज पुन्हा पावणेर प्रथा जपून सर्वांना आनंदाचा धक्का दिला। महानकरी न्यूजसाठी चंदगडहून प्रकाश ऐनापुरे।